स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी कुठपर्यंत आली? आदित्य ठाकरेंनी पत्र लिहून केला मनपा आयुक्तांना सवाल. जरांगेंच्या उपोषणापूर्वी सर्वपक्षीय बैठक का घेतली नाही? मुद्दे मांडून छत्रपती संभाजीराजे बैठकीतून बाहेर. मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार, आता निर्णय घेण्याची क्षमता उरली नाही, सरकारला कशासाठी वेळ पाहिजे? मनोज जरांगेंचा सवाल. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, वेळ पडल्यास दुष्काळ जाहीर करू, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन. अजित पवार गट ऍक्शन मोडमध्ये, अजित पवार गटातल्या आमदारांची आता दर आठवड्याला मंगळवारी देवगिरीवर होणार बैठक. देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात करणार भाजपचा प्रचार, तीन राज्यात करणार परिवर्तन आणि जनसंवाद यात्रा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी, आमदार खासदार आणि मंत्र्यांची घेतली बैठक. परळीत प्रभू वैद्यनाथाचा अभिषेक करत पंकजा मुंडेंच्या यात्रेचा समारोप, परिक्रमा यात्रा ही शक्ती प्रदर्शन नसल्याचं वक्तव्य. माजी मंत्री बबनराव घोलप ठाकरे गटात नाराज, भाऊसाहेब वाघचौरेंना उमेदवारी जाहीर केल्यानं घोलपांनी दिला पदाचा राजीनामा. संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे उचललं टोकाचं पाऊल. मुंबई पुणे एक्सप्रेसवे लवकरच आठ पदरी होणार, एमएसआरडीसीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव, 2027-28 पर्यंत काम करण्याचं उद्दिष्ट. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता, उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढले. नाशिक महापालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी, शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती. लोणी काळभोरमध्ये वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला मारहाण, 3000 वर्गणी देण्यास नकार दिल्यानं मारहाण. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू, स्वारगेट परिसरात अज्ञात इसमानं 8 ते 9 चारचाकी गाड्या फोडल्या, पोलीस तपास सुरू. अकोला आणि अमरावतीमध्ये कावड यात्रेत भाविकांची मोठी गर्दी, अमरावतीत महिलांनी ओढली कावड. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी केसरीमध्ये फिश थीम पार्कचं लोकार्पण, थीम पार्कमध्ये देशविदेशातील 7500 विविध प्रजातींचे मासे. दहीहंडी कार्यक्रमात नाचताना गौतमी पाटील स्टेजवरच कोसळली, सांगलीच्या पलूस गावातली घटना, काही वेळानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू. अमरावतीतल्या बडनेरा रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला चिमुकल्याचा जीव, धावती ट्रेन पकडताना कुटुंबियांच्या मदतीला धावले पोलीस. निफ्टीनं ओलांडला 20000 टप्पा, आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक. उत्तर प्रदेशमधल्या बाराबंकीमध्ये मुसळधार पाऊस, परिसरात पूरस्थिती, वाहतूक सेवा कोलमडली, रेल्वे विस्कळीत. नायजेरियात बोट बुडून मोठा अपघात, 26 शेतकऱ्यांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. युकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढली, लवकरात लवकर वॅक्सिन घेण्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनंतर डिफेन्स मिनिस्टर ली शांगफू बेपत्ता, जपानमधल्या अमेरिकी राजदूताकडून ट्विटमध्ये दावा. पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट स्फोटात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, तर निमलष्करी दलाच्या 4 जवानांसह अनेक जण जखमी. सह्याद्रीची उंची म्हणजे